आज आपण दही चटणी कशी बनवायची ते पाहूया। तुम्ही समोसा व कचोरीवर बहे खूप टेस्टी आणि चविष्ट लागतील। त्यासाठी लागणार साहित्य पाहत इथं मी दही एक काचेची मोठी वाटी भरून एकदम ताजं फ्रेश दही घेतलं, ज्यास आंबट नाही घ्यायचं। एक वाटी दही घेतलं आहे, हे पुण्याचे 10 ते 12 पाणी घेतलं, जास्त घेत नाही कारण आडूपणा येतो। इथं मी आता तुमचं साखर घेतले, तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता, नाही वापरले तरी चालेल। इथं कोथिंबीर घेतली ही बारीक चिरलेली, एक मिरची बारीक चिरली घेतली आहे। इथं 1.5 इंच मी साल काढून अदरक चिरून घेतला आहे। काळा मीठ घेतला आहे अर्धा चमचा, साधं मीठ घेतला आहे। जरी तुमच्याकडे काळं मीठ नसेल तुम्ही साधं मीठ यूज केलं तरी चालेल। सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक घेऊया, मिरचीचे तुकडे, पुदिन्याची पाने, साखर, कोथिंबीर, काळं मीठ आणि साधं मीठ। अगोदर आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे, आपल्याला जाडसर बारीक करून घ्यायचं, जास्त बारीक नाही करायचं। हे पहा एकदम असं जाडसर करून घेतलं आहे, पाहू शकता तुम्ही, जास्त बारीक नाही करायचं। हे पहा आता आपण याच्यामध्ये दही घालूया। दही घातल्यानंतर बी अगदी 4 ते 5 सेकंदच फिरवायचं, नाही तर दही जास्त पातळ होईल। हे पहा एकदम असं दाटसर म्हणजे घटसर झालं आहे। तुम्ही याच्यामध्ये जिरापूड किंवा जिरेही घालू शकता। अशी आपली दही चटणी खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही अवश्य करून पहा, कचोरी समोसा पराठ्याबरोबर खूप छान आणि टेस्टी लागते, तरी तुम्हीही करून पाहावी।